गेले 4 वर्ष आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक तितकं कर्ज आणि तांत्रिक लाभ उपलब्ध करून दिला आहे. याचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी आपल्या विकासासाठी केला आहे. पण ह्याच काळामध्ये विदर्भाच्या शेतकऱ्यांची स्थिती खूप वाईट होत होती. पाऊस कमी, उत्पन्न कमी, यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. ह्या सगळ्याला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबांसाठी काहीतरी करणं आवश्यक आहे ह्या विचारातून आम्ही स्पेशल लेंडिंग स्कीम सुरुवात केली. स्पेशल लेंडिंग स्कीममध्ये अशा कुटुंबातल्या महिलांना आम्ही बिनव्याजी किंवा अत्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले. कर्जाची रक्कम खूप नव्हती, कोणाला 10,000, कोणाला 25,000, परंतु ह्याचा मुख्य उद्देश होता की अशा महिलांनी आपल्या पायावर उभं राहावं, त्यांनी छोटे घरगुती उद्योग सुरू करावे याच्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं. गेल्या 9 महिन्यात आम्ही 100 अधिक महिलांना अशी मदत केली आहे. ह्या आर्थिक मदतीने काही महिलांनी स्टेशनरी शॉप उघडलं, काहींनी बांगड्यांचं दुकान उघडलं, तर काहींनी भांड्यांचा व्यापार सुरू केला. त्यांना शेतीसोबत एक जोडधंदा मिळाला ज्याने त्यांच्या रोजच्या गरजा तर पूर्ण झाल्याच, पण मुलांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठीसुद्धा मदत मिळाली. सफलमध्ये आम्ही कायम प्रयत्न करतो आहे प्रत्येक शेतकऱ्याचा शिवार सुफल आणि जीवन सफल बनवण्यासाठी. त्यातलाच हा एक प्रयत्न. माझं नाव सीमा सुधाकर वाणी. वर्षा भास्कर करलुके, झाडगाव. वडगाव पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ, तालुका विला यवतमाळ. माझ्या पतीने आत्महत्या केली. ध्येय ड्रिंक पिऊनच नाही, पॉयझन घेऊनच. माझे पती वारल्यानंतर मला असं म्हणजे आठवत नव्हतं कसं करायचं, का करायचं, म्हणजे असं कुठं जायचं. मग मी म्हणलं आपण कसं करायचं, म्हणजे मी परपंच आपला शेतीवर मजुरी असं म्हणून चालत आहे. मी शेती केली घरी यंदा तर 4 क्विंटल कापूस निघाला. तर मी मग नाही का मग आता माझ्याकडे हे सफल बँकेवाले आले, प्रीतम भाऊ असते. तर मग ती म्हणले काकू तुम्ही हे घ्या, लोन घ्या, मी तुम्हाला मार्गदर्शन करते. मग त्यांनी मला 25,000 लोन दिले. सफल बँकेकडून आलेले होते ते म्हणाले तुम्ही व्यवसाय टाकता का, विचार करतो सांगतो. म्हटलं स्टेशनरी हे म्हणजे कानात, नाकात किंवा त्याचे हे गळ्यातले कंठे, बांगड्या, ते असे मुलींचे स्त्रियांचे ते कपडे कपडे वस्त्र घे असे ठेवतात. मी वापरते. मग मी 15,000 बांगडे उचलल्या. दोघं जण आम्ही, मुलगी आहे ना एक 12 शिकली आहे, शिक्षण चालू आहे तिचं, मुलगा 11, 13 चालू आहे माझ्या मुलीला, एका मुलीला आहे 11 चालू, 1-7 वर्षाचे. माझं आता शेतीतलंही करतो मी आणि हे पण करतो. दररोज असं 200-300 पडते. मला खूप साथ दिली मनाची का बाबा आपलं काकू बनवून कष्ट केल्यापेक्षा, रोजीने जाण्यापेक्षा, मग आता याच्यातून मला 150 रुपये म्हणजे होतात मनाचे. पोरींना शिक्षण नाही लागतं तर मग त्याच्या कामी लावत असतं आम्ही. कधी मग आता आपल्याजवळ हाय नाही, कामं कमी झाले तर मग घर खर्चायला लागत असते. असं करू करू आम्ही याच्यातलं त्याच्यात त्याच्यातलं याच्यात करू करू आम्ही चालवत आहे आता ते.